राज एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विल्डरर ट्रेड थेरी पाठ क्रमांक 18 भाग 3 प्लेट थिकनेस अँड नोजल साईज फॉर कटिंग अप माइल स्टील. माइल स्टीलला कटिंग करण्यासाठी प्लेटच्या जाडीनुसार नोजल साईज बदलत असते. यावर CBT एग्जाम किंवा वेल्डरच्या संबंधित सर्व एग्जाममध्ये नेहमीच प्रश्न विचारले जातात. तर माइल स्टील कटिंग प्लेट थिकनेस वरून नोजल साईज ठरत असते. तर 3 mm ते 6 mm प्लेटच्या जाडीसाठी 0.8 mm साईजची नोजल लागते. 6 mm ते 19 mm या प्लेटच्या जाडीसाठी 1.2 mm नोजल साईज लागते आणि 19 mm ते 100 mm म्हणजे 4 इंचीपर्यंतचे जाडीचे जाबसाठी 1.6 mm या साईजची नोजल लागते. 100 mm ते 150 mm म्हणजे 4 इंची ते 6 इंची एवढ्या प्लेटच्या जाडीसाठी 2 mm साईजची नोजल लागते. 150 mm ते 200 mm म्हणजेच 6 इंच ते 8 इंच या प्लेटच्या जाडीसाठी 2.4 mm साईजची नोजल लागते. 200 mm ते 250 mm म्हणजे 8 इंच ते 10 इंच एवढ्या प्लेटच्या जाडीसाठी 2.8 mm साईजची नोजल लागते. 250 mm ते 300 mm म्हणजेच 10 इंच ते 12 इंच एवढ्या प्लेटच्या जाडीसाठी 3.2 mm साईजची नोजल लागते. तर प्लेटच्या जाडीनुसार नोजल साईज बदलत असते. यावर नेहमीच प्रश्न विचारले जातात. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गरजू मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद.